कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि रहा आमच्या सोबत आई जगदंबेच्या नावाचा जयघोष व संबळाचा निनाद करत महाआरतीने व भंडारा महाप्रसाद वाटप करून नेवासा येथील दुर्गादेवी मंदिरात नवरात्र उत्सवाची कोजागिरी पौर्णिमेला उत्साहपूर्ण वातावरणात सांगता करण्यात आली नवरात्रीच्या निमित्ताने नऊ दिवस नवरात्र धार्मिक कार्यक्रमांसह विविध स्पर्धा दुर्गादेवी तरुण मंडळाच्या वतीने घेण्यात आल्या होत्या यासाठी आदिमाया आदिशक्ती महिला मंच दुर्गादेवी मंदिर ट्रस्ट यांनी देखील सहभाग नोंदून उत्कृष्ट साथ दिल्याने नवरात्रीच्या उत्सवामध्ये रंगत आली होती दुर्गादेवी मंदिरात सकाळ व संध्याकाळी दर्शनासाठी व होणाऱ्या आरतीसाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती कोजागिरी पौर्णिमेला या उत्सवाची करण्यात आलेल्या प्रसंगी प्रेस क्लबचे संस्थापक ज्येष्ठ पत्रकार गुरुप्रसाद देशपांडे व दुर्गादेवी तरुण मंडळाचे पदाधिकारी यांच्या हस्ते देवीची रात्री महाआरती करण्यात आली यावेळी प्रसिद्ध गोंधळ जागरण कलावंत नजीक चिंचोली येथील दिगंबर गोंधळी यांनी देवीची गाणी तर वेश चास्र संपन्न युवा पुरोहित निखिल गुरु जोशी व मंदिर व्यवस्थापक पत्रकार सुधीर चौहान यांनी आरती म्हटली यावेळी झालेल्या भंडारा महाप्रसाद कार्यक्रम प्रसंगी मंदिर प्रांगणात बसून हजारो भाविकांनी महाप्रसाद भंडाऱ्याचा लाभ घेतला यावेळी नागरिकांसह महिला भगिनींची गर्दी ही लक्षणीय होती दुर्गादेवी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी विशेष योगदान दिले भंडारा कार्यक्रमानंतर रात्री कोजागिरी निमित्ताने देवदेवतांना केशरयुक्त दुधाचा नैवेद्य अर्पण करण्यात येऊन उपस्थित भाविकांना दुधाचे वाटप करण्यात येऊन उत्साहपूर्ण वातावरणात नवरात्र उत्सव सोहळ्याची सांगता करण्यात आली कॉमन न्यूजसाठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा